यानंतर पुढच्या अपडेटकडे नागपूर शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना काँग्रेसनं आपला पाठिंबा घोषित केला आणि त्यानंतर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी काँग्रेसने थोड्या वेळा आधी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार सुधाकर अडबाले यांना समर्थन दिलेलं आहे सुधाकर अडबाले सर स्वतः पण त्यांना विचारूया सर या समर्थनाकडे कशाप्रकारे बघता तुम्ही आणि किती फायदा होईल असं वाटतं तुम्हाला महाआघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी खूप खूप आभार मानतो की माझ्यावरती विश्वास ठेवून त्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल ते त्यांचे सगळ्यांचे आभार बरा किती फायदा होईल असं वाटतं तुम्हाला काँग्रेसच्या समर्थनानंतर निवडणूक किती सोपी झाली तुमच्यासाठी निवडणुकीमध्ये कॉ या पाठिंब्यामुळे निश्चितच माझा नि विजय होणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचं पाठबल मला मिळणार आहे आणि त्या भरोशावरती तीस टक्के सपोर्ट या प पक्षाच्या पाठिंब्यामुळे मला होणार आहेत कोणते मुद्दे आहे जे घेऊन तुम्ही या निवडणुकीला जात आहेत पुढे मी विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटनेचा अधिकृत उमेदवार आणि जुनी पेन्शन संघटनेचा पुरस्कृत उमेदवार आहे आणि आमचा एकमेव एजंट आहेत की या राज्यामध्ये एक नोव्हेंबरनंतर लागलेले जे काही कर्मचारी असतील शिक्षक असतील त्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची कुटुंबनिवृत्ती वेतन योजना लागू झाली पाहिजे हा प्रमुख अजेंटा आहे या राज्यांमध्ये अनेक शिक्षकांची रिक्त आहे रिक्तपदं भरण्याच्या संदर्भामध्ये कार्यवाही झाली पाहिजे या राज्यामध्ये ज्या विनाअनुदानित शाळा आहेत आणि टप्प्याच्या अनुदावरती शाळा आहेत त्यांना प्रचलित धोरणानुसार शासनाने अनुदान मंजूर केलं पाहिजे आदिवासी विभागामध्ये आठ जून दोन हजार सोळाचा जो शासन निर्णय आहे नो वर्क नो पे तो रद्द करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही निश्चितच प्रयत्न करू बर माध्यमिक महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे जे उमेदवार आहे नागो गाणार त्यांचं असं म्हणणं होतं की मी बाराही महिने शिक्षकांच्या समस्येवर मैदानामध्ये असतो मतदारसंघामध्ये असतो बाकी लोक निवडणूक आले तेव्हाच शिक्षकांसाठी मैदानात उतरतात ज्या पक्षाचं त्यांना समर्थन मिळालेलं आहेत त्या पक्षाची भूमिका राहिलेली आहेत की या राज्यातल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करायची नाहीत आणि आदरणीय गानार साहेबांनी स्वतःच्या डोक्यावरती जुन्या पेन्शनची टोपी घाऊन फॉर्म भरलेला आहे ज्या पक्षाचं समर्थन त्यांना आहे त्या पक्षाची भूमिका आहे की या राज्यातल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना द्यायचीच नाही आणि बारा वर्षामध्ये ही सतत मागणी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावरती उतरून लढतो आहो परंतु सभागृहात जे गाणार साहेब निवडून गेले पण या मागणीच्या संदर्भामध्ये प्रकल्पने कुठंही रस्त्यावरती उतरून आंदोलन केलं नाही सभा सब, प्रकल्पने सभागृहात ही मागणी ते मंजूर करू शकली नाही कारण सत्तेमध्ये त्यांचा पक्ष असल्यामुळे सत्तेत असलेल्या पक्षाचा मंत्री अडचणीत येईल असे प्रश्न त्यांनी सभागृहात कधीही विचारलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे बरं मला एक सांगा की ज्या प्रकारे काल उपमुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच काळात ही सर्व पेन्शन बंद झाली आज तुम्ही त्यांचं समर्थन घेता ॲक्च्युली ही uh, पेन्शन दोन हजार चारमध्ये आदरणीय स्वर्गीय अटल बजी वाजपेयी सर केंद्रामध्ये असताना नवीन पेन्शन योग योजना लागू झालेल्या आहेत जुनी पेन्शन योजना बंद झालेली आहेत आणि या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी कालच्या त्यांच्या सभेमध्ये म्हटलं की राज्याची परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही त्याचा विचार करू पण सभागृहामध्ये वेगळं बोलायचं सभागृहाच्या बाहेर निवडणुकीला सामोरं जात असताना वेगळं बोलायचं अशा प्रकारचं दुटप्पी धोरण या ठिकाणी त्या पक्षाचं दिसून येत आहे आणखी एक महत्वाचं मागच्या निवडणुकी म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे देखील यावेळेस मैदानामध्ये दे आहे मतांचं विभाजन होईल असं वाटत नाही तुम्हाला मागील निवडणुकीमध्ये परिस्थिती ही वेगळी होती मी संघटनेचा सरकारी होतो परंतु संघटनेनी मला उमेदवारी न दिल्यामुळे मी संघटनेसोबत राहिलो होतो मतदारांमध्ये नाराजी होती आमच्या संघटनेच्या मतदारांमध्ये आणि त्या नाराजीमुळे दुसऱ्या नंबरवरती शिक्षक भारतीचे उमेदवार गेलेले होते आणि नेहमी काँग्रेस पक्ष हा आमच्या पाठीशी राहायचा पण मागील निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने आपला स्वतंत्र उमेदवार दिलेला होता त्याचा परिणाम असा झाला की आमच्या संघटनेतील व्हॉट्स हे डिस्टर्ब झाले काही काँग्रेसकडे गेले आणि काही शिक्षक भारतीकडे गेले त्यामुळे शिक्षक भारतीचा उमेदवार दुसऱ्या नंबरवर आलेला आहे परंतु आज परिस्थिती तशी नाहीत विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आणि या महाराष्ट्र राज्यातल्या शिक्षकांच्या अठरा वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये विजुक्त आहे आय टी आयची संघटना आहे नोटा आहे त्याच्यानंतर यंग टीचर्स असोसिएशन ज्याचं नेतृत्व बबनराव तायवाडे करतात या सर्व संघटना माझ्यासोबत असल्यामुळे या संघटनांनी जाहीर पाठवले पाठिंबा दिल्यामुळे आज आम्ही भक्कम स्थितीमध्ये आहोत आणि महाआघाडीचा सुद्धा माझ्या उमेदवारीला पाठिंबा झाला असल्यामुळे आज विजयाच्या अगदी जवळ पो जाऊन पोचलेला आणि शंभर टक्के हा विजय होणार आहे आपण बघू शकतो की मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या उमेदवाराला समर्थन दिलं नव्हतं मात्र यावेळेस समर्थन दिलं आहे त्यामुळे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या उमेदवाराला विजयाची पूर्ण आशा आहे मात्र निवडणुकीत नेमका काय निकाल लागतो याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट